अण्णा चहा. बरं नाश्त्याला काय करू तुमच्यासाठी? काय किमटी कर, मेथकूट घालून खाईन मी. असं काय करता अण्णा, मऊ उपमा करते ना, तुम्हाला आवडतो ना? अगं नको नको, अलीकडे पचत नाही ते मला. बरं ठीक आहे. आई तुम्ही आला, तुम्ही काय घेणार नाश्त्याला? नाश्त्याचं नंतर बघ, आधी तू औषधं घेतलीस का? आणि दूध? हो घेतलं. आता हिला काय झालंय? आणि अगं तुम्ही दोघी एकमेकीकडे बघत काय राहिलाय नुसत्या? काय झालं ते सांगणार आहे का कुणी? का जाताना एक काळजीच गाठोडच मला संगती घेऊन जायला पाहिजे. नाही नाही, काळजीच काही कारण नाही. गौरी आजारी नाहीये, तिला दिवस गेले. काय? गौरी. नमस्कार करते. देवाचा खेळ आहे सगळा, दुसरं काय. तो एका हातानं आपलं सुख ओरबाडून घेतो आणि दुसऱ्या हातानं सुखाची उधळण करतो. इथं आल्यावर अविनाशची अवस्था बघितली, लई वाईट वाटलं. बघ, रातभर डोळ्याला डोळा नाही, पण त्या दुःखावर तू उतारा दिलास बघ गौरे. जाताना निदान ही आनंदाची बातमी तरी संगती घेऊन जाईन मी. खरंय तुम्ही म्हणतात, तुम्ही स्वतः पाहिलत ना, अविनाशच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा आहे. आताशा ते थोडं थोडं बोलायलाही लागले. डॉक्टर त्यांच्या ह्या इम्प्रूव्हमेंटमुळे खूप समाधानी आहे. देव करो आणि माझा पोरगा लवकरात लवकर हिंडता फिरता हो, स्वतःच्या पायानं चालत शिरगावला येऊ, तो पतूर मी डोळे मिटायचं नाही. आम्ही सगळे शिरगावला येऊ. या या. सुनबाई, आणि एक विनंती आहे. आवीला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन जावं असं लई मनात आहे माझ्या. आणि आता गौरीची बी बातमी तुम्ही दिलीत, मग तर जायच हवं. हो हो, जाऊया ना. जाऊया आपण. अविनाशनाही फार बरं वाटेल बाहेर पडल्यावर. आणि केक. हे काय? अगं अविनाशच्या इलाजासाठी माझा आपला एक खारीचा वाटा. नाही नाही अण्णा, त्याची काही गरज नाहीये. आमच्याकडे पैसे आहेत. ठावा आहे मला, पोर इतका आजारी आहे, बाप म्हणून माझं काय बी कर्तव्य नाही. आणि तसं बी मी हे पैसे चाळीतल्या घराचं कर्ज फेडण्यासाठी आणलेत. तिथं गेल्यावर समजलं की कर्ज फेडलंय, तेव्हा आता पैसे तुलाच ठेव. आणि गौरे, ठीक आहे, निखिलच्या आजीचं दागिन आहेत. तू एवढी गोड बातमी दिलीस, त्याच बक्षीस आहे. ये मला वाटतं हे पैसे मी ठेवून येते जरा. आणि गौरी, अण्णांनी दिलेले हे दागिने तू व्यवस्थित कपाटात ठेवून ये. जा अण्णा, तुम्ही बसा, मी आलेच तुमच्या नाश्त्याची तयारी करते. नीरजा, अगं काय करतेस तू? हे दागिने अण्णांनी मला दिलेत, दे इकडे. नाही, अण्णांनी हे दागिने निखिलच्या बायकोसाठी दिलेत आणि त्यावर आता माझा हक्क आहे. नीरजा, असं का करतेस अगं तू?
माझा नाही निदान अण्णांच्या भावनांचा तरी विचार कर. शट अप. यावर आता माझा हक्क आहे. निकची बायको या नात्याने निकच्या आजीचे दागिने आता मलाच मिळायला हवेत, कळलं? आणि एक, हे नातं किंवा या नात्याने मिळणारी कुठलीही गोष्ट आता मी तुला मिळू देणार नाही. नीरजा, हे बघ नीरजा, ऐक माझं. नीरजा, मला माफ करा अण्णा. आज नीरजामुळे इतक्या प्रेमाने मला दिलेले दागिने माझ्याजवळ नाही आहेत. मला दागिन्यांचा मोह नाही आहे. तुमचे आशीर्वादच माझ्यासाठी पुरेसे. या, अविनाशनं बसवलंय गाडी. हो. हे काय, गौरी आली नाही? गौरी, हा ठीक आहे, आली. बरं, मला वाटतं आता आपण निघूया. हो, ओके. ही पाहुणी येणार नाही का आपल्या संगती? नाही अण्णा, माझी तब्येत अजूनही बरी नाही आहे. मला अजूनही थोडं गरगरतंय. मी इथेच थांबते, तुम्ही या ना सगळे. चालेल. अगं, पण एकटी कशी थांबणार तू? हा, बरं नाही ना तुला? हो, मी थांबले असते तिच्या सोबत. पण काय आहे की गौरी आणि तुम्हाला अविनाशना घेऊन जाणं झेपणार नाही, त्यामुळे देवळात जाताना वगैरे माझी मदत लागेल म्हणून. आणि तुम्ही जाऊन या, माझी काळजी अजिबात करू नका. ओके आंटी. शुअर, टेक केअर बेटा. या, टेक केअर. चला या. सॉरी मम्मा, पण हे पैसे मी तुमच्याकडे राहू देणार नाही, कारण मला तुम्हाला एकेका पैशासाठी माझ्या ऑब्लिगेशनमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, हे माझ्यासाठी नक्कीच डेंजरस ठरू शकतं ना. हे काय करतेस नीरजा? डॅड त्यांच्या रूम मध्ये नसताना त्यांच्या कपड्याला हात लावलास, पैसे काढलेस का? तुला काय गरज पडली आहे? निक, तुला काय म्हणायचंय? मी हे पैसे चोरती असं? मी असं म्हणालो? मला फक्त माहिती करून घ्यायची की कोणीही रूम मध्ये नसताना त्यांच्या कपड्याला हात का लावलास तू? नशीब, अजून बायकोवर तितका तरी विश्वास आहे. नीरजा, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुला उत्तर हवंय ना? मग ऐक, हे पैसे अण्णांनी आणलेत गावाहून डॅडच्या ट्रीटमेंटसाठी. मग हे पैसे तुला का हवेत? कोण म्हणालं की मला हवेत ते? डिड आय से दॅट? हे पैसे देताना ती उमा समोर होती. मग? मग काय, एवढे पैसे तिने कधीतरी आयुष्यात एकत्र बघितलेत का? तर 2-4 हजारांवर काम करणारी ही बाई एक तर सतत डॅडच्या ना रूम मध्ये येत असते त्यांची सेवा करण्यासाठी. काय माहित केव्हा तिची नियत बदलली आणि तिने हे पैसे चोरी केले. तर म्हणून मी फक्त नीट ठेवायला आलेले होते. धन्य आहेस तू. एखाद्याशी वाईट वागावं पण किती, त्याला काही हद्द का? सारखे तिच्यावर घसरतेस मला काहीच कळत नाहीये का? ठीक आहे, एखाद्या दिवशी ना या बाईमुळे तुम्ही सगळेजण प्रॉब्लेम मध्ये याल ना, तेव्हा तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल. जाऊ दे, आण ते पैसे, ठेवते तुझ्या डॅडच्याच कपाटांमध्ये. मला काय, काहीही करा.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.